काँग्रेस सरकार असतं तर मराठा आरक्षण टिकलं असतं, असं एक मोठं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. 50 वर्षात पहिल्यांदाच मराठा आरक्षणाबाबत काँग्रेस सरकारनंच निर्णय घेतला असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 2014 मध्ये भाजपऐवजी आमचं सरकार आलं असतं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला असता, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसनी 14 पाडलं आणि मला खात्री आहे की माझं सरकार जर पडलं नसतं आणि आम्ही दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मी एकत्र निवडणुकीला सामोरं गेलो असतो 2014 मध्ये आमचंच सरकार आलं असतं, भाजपचं नसतं आलं, आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील मी सोडवत असतं. कारण पहिल्यांदा 50 वर्षामध्ये जर मराठा आरक्षणाकरता कोणी निर्णय घेतला तो मी घेतला होता, पण ते कोर्टात टिकला नाही कारण आमचं सरकार टिकलं नाही. सरकार असतं तर आम्ही टिकवलं असतं, पण तो आता वेगळा विषय आहे. पण मगाशी तुम्ही प्रश्न विचारला की आता निवृत्तीनंतर काय, मलाही खरंच आश्चर्य वाटलं की इतक्या लवकर निवृत्त होत आहे, मी खरं वाटलं नाही. कारण आम्ही आज तुमचा चाललंय, आमच्याकडे काही निवृत्तीचं. सह्याद्रीची उंची म्हणजे